राकेश ने तापवलं आणि आज केसरकर ने तापवलं। त्या तापवण्याचं कारणच आहे की आपला मतदार शांत होणे, नेहमी तापलेला कोणाने नाही विचारा नाही असावा म्हणून ह्या वेळेला सभा आयोजित केली असेल असं मी मानतो। बांधवांनी निवडणूक पाहिली आणि इथले उमेदवार पाहिले, मला खरंच वाटतंय विधानसभेची निवडणूक आहे का जिल्हा परिषदेची, कसे कसे उमेदवार आहेत बघा। केसरकर गेले अनेक वर्ष नगराध्यक्ष या शहराचे, अनेक वर्ष आमदार, मंत्री, प्रवक्ते, अनेक पद आणि अनुभव गाठीशी घेतल्यामुळे या वेळेला इथे उमेदवार आहेत। आता त्यांचे प्रतिस्पर्धी बघा कोण आहेत, कोण आहेत। काल परवा आमच्या एका मंत्र्याची पिशवी पकडणारे हे शिवसेनेचे उमेदवार, कामं मिळवून घ्यायची आणि कॉन्ट्रॅक्टनं द्यायची आणि 15% घ्यायचं याच्यावर उदरनिर्वाह करणारे राजंती, सांगा मला हे कणकवलीचे सावंतवाडीत का आले मला कळलं नाही। स्वतःच्या पैशाने घर घेतलं नाही, ते घर आहे ना ते मी कार्यालयासाठी घेतलं होतं, ते त्यांनी नंतर आमच्याकडून गेल्यानंतर घर करून टाकलं, कणकवलीला घर ठेवलं आणि कुटुंब इथे आणलं। बांधवण्याचं विधायक काम काय हो, काय सावंतवाडी शहरामध्ये ग्रामीण भागात लोकांसाठी रस्ते, पाणी, वीज, शाळा, कॉलेज, आरोग्य किंवा जनसेवा, लोकसेवा, गरिबांना मदत करणं कधी केलं, कोण बोललं, यापैकी काय केलं का? काही नाही, काही नाही। आम्हाला सोडलं, बीजेपीत आले, आम्ही बीजेपीत आलो, ते अजून एका पक्षात गेले आणि आता निवडणूक त्यांना कळलं तिकीट मिळत नाही। पाऊस पडल्यावर बेंडुकाचा आवाज जसा येतो तशी निवडणूक आली का पक्षाचे असे काही लोक उड्या मारतात, त्यातलाच हा उडी मारलेला उमेदवार आहे। सावंतवाडीच्या ग्रामीण शहरी लोकांनी विचार करावा, कोणाला मत द्यावं। आज आमचा पक्ष जो आहे आणि आमची आघाडी जी आहे, ही आघाडी या राज्यात महाराष्ट्रात युती जी आहे, ही युती या महाराष्ट्रात 2.5 वर्षात केलेली काम पहा। गेलेल्या 11 वर्षात आमच्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या देशात केलेली काम पहा। त्यांनी जगाच्या पाठीवर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11 क्रमांकावर होता, आता भारताला त्यांनी 5व्या क्रमांकावर आणलाय आणि 3 वर्षात भारत अमेरिका चायना नंतर 3र्या क्रमांकावर भारत येणार आहे, ही क्रांती मोदींनी केली। जनतेला विविध, आपल्याला माहिती आहे कोरोना सारखा महाभयंकर रोग आला, किती लोक, लाखोनी लोक गेले, उपासमार चालू झाली महाराष्ट्रातही, देशात 80 कोटी लोकांना मोफत धान्य आजही चालू आहे, आजही चालू आहे। कोणी चालू केलं बांधवानं? मोदी साहेबांनी। या शिवसेनेने केलं काय? त्यांना कमी पडतं औषधातून। कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आणि मंत्री आदित्य ठाकरे असताना औषध जी त्या रोगासाठी घेतली हॉस्पिटल, त्यात 15% खाली केस चालू आहे त्यांच्या अंगावर। इकडे आमचे मुख्य पंतप्रधान, मुख्यमंत्री आत्ताचे लोकांना देत आहेत, ते यांनी लोकांचं शोषण करण्याचं काम केलं, अशा पक्षात गेले। इथे आवाज येऊ नये, मध्ये मध्ये फुलू नका, शोषण करण्याचं काम करतात बांधवांनो, अशा लोकांना मतदान जाता कामा नाही। एक मोदींसारखं नेतृत्व, त्यागी नेतृत्व, लोकहित आणि गरिबांसाठी काम करणारे, किती योजना दिल्या,
महिलांसाठी किती आहे मला सांगा, आरोग्यासाठी योजना 5 लाखाची दिली, उद्योजकांसाठी वेगळ्या योजना, बांधवांनो 40 पेक्षा योजना, देशातील जनतेला दरडोई उत्पन्न वाढावं, रोजगार मिळावा, आमची जनता सक्षम व्हावी मोदी साहेबांनी दिल्या हो, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो, केलेले काम कार्य आमच्या केसरकर नाही, कामाला कार्याला आज पोच पावती मागायला आम्ही आलो आहे, मताची भीक मागायला नाही आलो, बांधवन 35 वर्ष या जिल्ह्यात आहे, या जिल्हा 35 वर्षाचा पूर्वीचा आठवा, दरडोई उत्पन्न 35,000 होत, आज 2.5 लाख झालाय, पाड बंदराचे किती प्रकल्प, एकही शिल्लक ठेवला नाही, मोठे मध्यम लघु सगळे पाड बंदरे आपण सुरू केले, रस्ते बघा, हा रस्ता एक रत्नागिरी नाही सिंधुदुर्गाचा बघा, 4 पदरी पहिला आपला झाला, अडचण निर्माण करू दिली नाही, जो कोण विकासाच्या आड येईल SP न सांगितलं केस घ्या, सोडायचं नाही, त्यामुळे रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य, आज सांगा 10वी आणि 12वीचा रिझल्ट काय, महाराष्ट्रात सगळ्यात या सिंधुदुर्गाला चांगला आणि पहिल्या मेरिट मध्ये 8 ते 10 विद्यार्थी 10वीला तसेच 12वीला येत आहेत, ही प्रगती कोणी साध्य केली, त्यात आमच्या आताच्या शिक्षण मंत्र्यांचं योगदान आहे, बांधव कामाचं कार्याचं माणसाची पारख ठेवा, आणि मतदान केल्यास योग्य माणसाची निवड झाल्यास मला वाटतंय सावंतवाडी काय हा वेंगुर्ला काय दौडा मार्ग सर्वांगीण विकास होईल, समृद्धी येईल आपल्याकडे, फक्त पुढच्या 5 वर्षात बघा, मी खासदार आहे, तुम्ही मला निवडून दिलं प्रचंड मताधिकारी, मी तुमचा अतिशय आभारी आहे, ऋणी आहे बांधवांनो, कधीच विसरणार नाही, कुठेही असलो, इथे असो, दिल्लीला असो, कुठेही माझा सिंधुदुर्गाचा माणूस आला, फक्त सिंधुदुर्ग बोलला का त्याला तो पहिलं सोडा, हे प्रेम तुम्ही मला 6-6 वेळा आमदार की मुख्यमंत्री अनेक वर्षांमध्ये गेला, 35 वर्ष मी पदावर आहे, माझ्या आयुष्यात राजकारणात एवढी पद कोणालाच मिळाली नाही, ही 11वं पद आहे मला, पण या पदातून लोकहित लोककल्याण, वृद्धाश्रम बघा, मेडिकल कॉलेज जाऊन बघा, 600 मेडिकलचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगचे 2000 विद्यार्थी आहेत, वृद्धाश्रम 60 माणसं आहेत, मुलांनी विचारलं नाही, घरात बाहेर कुठे आश्रय नव्हता, आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आश्रमात आधार दिला, असं विधायक कार्य, विचारावं त्याला, जो उमेदवार आहे त्याला, ते दोघांनाही एखादी बालवाडी काढली, एखादी शाळा, एखादं कॉलेज, एखादं हॉस्पिटल, दवाखाना, काय विधायक कार्य, काय विधायक कार्य सांगा, काही लोकांना सवय आहे हो, कुठेही मूल जन्माला आलं कोणी चला हो त्याच्यावर मूल हो आपल्याकडे साथ दाखवतो, ही बिल्डिंग नाही मीच केली, ही शाळा मीच केली, काय संबंध, तू कोण आहेस, त्या माणसाला एकही मत काँग्रेसकडे नसताना माझ्यासो असताना त्याला मी आमदार केलं, कृतज्ञ माणसाला आमदार केलं, काय जिल्ह्यासाठी केलं सांगा आमदार म्हणून, लायब्ररीत एक पुस्तक दिलंय वाद आणि तसं भाषण कर, नाही एकही भाषण कधी करू शकला नाही, जिल्ह्यासाठी राज्याच्या लोकांसाठी हित करणारा एकही प्रस्ताव नाही मांडला, अशा माणसांचा विचार नाही करायचा, नाही करायचं, बांधवनो केसरकर आहेत, आमच्या निलेश तिथे दोघही निवडणूक लढतायत, गेली अनेक वर्ष पद असो नसो वडील इथे आहेत, वडिलांबरोबर या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, समृद्धी यावी, यांनी पण तसंच काम केलंय, आणि प्लीज जरा मला माहिती आहे ना घड्याळ आहे, राष्ट्रवादीचा घड्याळ बांधलाय प्रॉब्लेम असो, आणि म्हणून दुसरे उमेदवार पैसे वाटतायत, वाटप चालू आहे, जरा विचार हो कुठे फॅक्टरी यांची आहे, कसली फॅक्टरी आहे, का रिझर्व बँकेने पैसे छापायचं दिले ब्लॅकचे धंदे, मी दिल्लीला असताना
घरे दोन माणसं आली दिल्लीची मोठे उद्योजक, म्हणजे केव आहे मेरे पास। अरे साहब आपके इधर इधर विशाल नाम का कोई लग, हम पैसा दिया एडवांस दिया, जमीन ही देता नहीं पैसा भी देता नहीं। गेल्या महिन्यात एक मला कळलं की ब्राउन शुगर सप्लाय करणारे कोण आहेत, पोलिसांना सांगतो लवकरच नाव जाहीर करा। या निवडणुकीनंतर यात ते किती लोक आतमध्ये जेलमध्ये जातील बघा, जेलमध्ये। आणि म्हणून आपल्याला जेलमध्ये गेलेला आपल्याला आमदार नको आहे, समर्थमने लोकहित लोक कल्याण करा विनम्रतेने करणारा श्रद्धा ठेवणारा लोकांवर लोकां प्रेम करणारा केसरकर सारखा उमेदवार हवा, आणि तो आम्ही दिलेला आहे। त्या तुम्हाला विनंती करतो, या प्रकारे मला आपण लोकसभेला निवडून दिलं। आता तिथे तर मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांना परत इथे राज्यात मंत्री होण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावे। आणि आशीर्वाद पहिलं मत द्या, आशीर्वाद द्या, आमची सेवा अशीच अखंड चालू राहील हा विश्वास देतो। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।